विरोधी पक्ष नेत्याची निवड कुठचाही पक्ष करू शकत नाही, तो अधिकार ते रेकग्निशन द्यायचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना आहे. एकूण विरोधी पक्षात असणारी जेवढी दल आहेत, जेवढ्या पार्टीज आहेत, त्यांची स्ट्रेंथ बघितल्यानंतर उचित निर्णय घेतला जाईल. विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांचा राजीनामा मी स्वीकारला असल्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याचं ऑफिस रिकाम आहे. दोन्ही गटाकडून मागणी केली होती ठरवून सगळे नियमांचं पालन करून संविधानिक प्रविधान जेवढे आहेत त्या सगळ्यांचं पालन करून उचित निर्णय उचित वेळी घेऊ. जितेंद्र आव्हाडांची विरोधी पक्षनेतेपदाची निवड जी आहे ती घटना वयाचा अजित पवार. विरोधी पक्ष नेत्याची निवड कुठचाही पक्ष करू शकत नाही, तो अधिकार ते रेकग्निशन द्यायचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना आहे. आणि विधानसभा अध्यक्ष हा अधिकार बजावत असताना जे विधानसभेचे नियम जे आहेत या संदर्भातले संविधानिक तरतुदी ज्या आहेत या संबंधातल्या एकूण विरोधी पक्षात असणारी जेवढी दल आहेत, जेवढ्या पार्टीज आहेत, त्यांची स्ट्रेंथ बघितल्यानंतर उचित निर्णय घेतला जाईल. विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांचा राजीनामा मी स्वीकारला असल्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याचं ऑफिस रिकाम आहे. सर, बट ये निर्णय आप ले पाएंगे अगले विधानसभा सेशन से पहले? ये पहले मेरिट देखने दीजिए और फिर निर्णय लेंगे.